ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सुग्रण मध्ये आणि शेफ तुषार आता आपल्या बरोबर आहेत. वेलकम तुषार. हाय सायली. सुग्रण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार आणि होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही सायली. थँक्यू. तर मग काय बनवायचं आज आपण होळी स्पेशल काही? नक्कीच, कारण आपण नेहमी होळीला पुरणपोळी तर खातोच, पण आज आपण होळीसाठी स्पेशल पुरणाच्या शेवया करणार आहोत. ओके, म्हणजे पुरण हे कॉमन ठेवून आपण त्याच्यापासून अजून एक काहीतरी वेगळा पदार्थ शिकायचा आहे. पुरणाच्या शेवया. क्या बात है. पुरणाच्या शेवया करायच्यात आपल्याला. त्याच्यासाठी साहित्य जे लागतं ते तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत आम्ही तयारी करतो. साहित्य: तांदळाची उकड एक बाऊल, पुरणपोळीचं पुरण एक बाऊल, दूध अर्धा बाऊल, पिठीसाखर अर्धी वाटी, केशर सिरप अर्धा चमचा, स्ट्रॉबेरी क्रश 2 चमचे, ड्रायफ्रुट्स 2 चमचे. पुरणाच्या शेवया कशा बनतात ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य लिहून घेतलं. आता आपण कृती करूयात. हो, काय करायचं सगळ्यात आधी? सायली, सर्वप्रथम आपण 2 प्रकार इथे केलेले आहेत. एक म्हणजे आपण जसं नेहमी मोदकासाठी उकड काढून घेतो, तशीच आपण उकड काढून घेतलेली आहे. तांदळाची पिठी. तांदळाची पिठी म्हणजे एक वाटी जर आपण तांदळाचं पीठ घेतलं तर त्याच्यासाठी एक बाऊल पाणी ते गरम करायचं, एक चमचा तूप आणि एक अर्धा चमचा मीठ टाकायचं. ओके. आणि ती उकड आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे. एक बाऊल पीठ, एक बाऊल पाणी, बरोबर, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप, आपण हे उकड करून घेतली. दुसरं म्हणजे आपण नेहमी पुरणपोळी जशी खातो त्यासाठी जे पुरण करतोय तेच पुरण आपण इथे करून घेतलेलं आहे. चण्याची डाळ एक वाटी, अर्धा वाटी गुळ आणि पाण्यामध्ये आपण ते 8 ते 9 शिट्ट्या लावून आपण ती व्यवस्थित शिजवून घेतली आणि पूर्ण पाणी ड्रेन करून ती व्यवस्थित सुकी घेतलेली आहे. पहिले आपण सायली जी उकड करून घेतली आहे ती बाउल मध्ये घेऊया. एक साधारण अर्धा बाउल आपण उकड घेतोय तांदळाच्या पिठाची उकड. ओके. त्याच्यानंतर आपण जे पूरण करून घेतलेलं आहे ते अख्खा बाउल घ्यायचं आहे. एका वाटीचं जे आपण घेतलं सगळं पूर्ण घ्यायचं आणि आता फक्त हे मिक्स करून आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं. हे पुन्हा मिक्सर मधून काढायचं. एक जीव व्हायला पाहिजे. आपण जेव्हा त्याच्या शेवया करणार आहोत तेव्हा नुसत्या पुरणाच्या शेवया कधी होत नाहीत, म्हणजे खूप कठीण होतात. अशा वेळेला आपण ते तांदळाची उकड काढून ह्याच्यामध्ये ते मिक्स करतो. बरोबर. आणि ते खायलाही खूप छान वाटतं. ओके. मिक्सरच्या भांड्यात आपण हे ग्राइंड काढू. हो. झालं. हो. आता परत एक बाउल घे, आपण त्याच्यात काढून घेऊ. हे सगळं मिश्रण एकजीव झालंय. ओके. ते आपण काढून घेऊया आणि आपल्याला आता ह्याच्या शेवया करायच्या आहे. हो. हे व्यवस्थित इतकंच घट्ट झालं पाहिजे. व्यवस्थित शेवया व्यवस्थित होतील. हो. चांगला एक जीव झाला. आता आपण शेव करण्यासाठी जे पात्र आहे ते आपण पात्र घेऊया आणि त्या पात्राला आपण तूप लावून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित. टाकून आपण त्याच्या शेवया करायच्या. शेवया करायच्या आधी आपण त्या स्टीम करायच्या, त्यामुळे आपण उकड आणण्यासाठी जे भांडं घेतलंय ते आपण तापवत ठेवूया. बर. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा ह्या स्टीम करणार आहोत तेव्हा हे आपल्याला केळीच्या पानावरती करायच्यात आणि मग ठेवायच्यात उकळायला, म्हणजे आणखीन त्याचा एक केळ्याचा जो फ्लेवर आहे म्हणजे पानांचा तो त्याच्यामध्ये उतरतो. तुम्हाला वेगळे शेप्स पाहिजे असतील तरी त्याच्या चकते येतात, तसंही आपण करू शकतो. आपण आता ह्या सायली स्टीम करून घेऊया.
आपल्याला किमान एक 5 मिनिटं लागतील हे व्यवस्थित स्टीम व्हायला. सगळी आपण शेवया स्टीम करत ठेवल्यात. आता आपल्याला शेवया सेवा खायच्या आहेत तेव्हा त्या दुधाबरोबर खायच्या आहेत. आणि आपण नुसतं दूध नाही तर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार करणार आहोत. ओके, तर आपण दूध तापवत ठेवूया. ते थोडस आटायला लागेल. बरं, एक 5-10 मिनिटं त्याच्यामध्ये पण जा. हे घेऊ. हो, दूध आटवून घ्यायचंय व्यवस्थित. हो, दूध आटवून घ्यायचंय. आपण एक 1/2 बाउल दूध घेऊया. पिठी साखर दे. यस, पिठी साखर किती? 1/2 बाउल, म्हणजे 1/2 वाटी आपण पिठी साखर घ्या. आता आपल्या ह्याच्यामध्ये फक्त केशर घालायचंय. मी केशर सिरप घेतलंय. ओके, ते 1 चमचा. आपण स्ट्रॉबेरी क्रश घेतलाय. मुद्दा म्हणून तुमच्याकडे कोणताही फ्लेवर असेल तरी चालू शकतो. तो आपण घेऊया. 2 चमचे स्ट्रॉबेरी क्रश. आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स. बदाम आहेत 1 ते 1.5 चमचा. मला पिस्ता दे. आणि काजू. रंग सुद्धा छान येतो त्याचा. वेगवेगळे कलर्स येतात. एका बाजूला आपलं दूधही छान गरम होत आहे ते आपल्याला थोडंसं उकळवून घ्यायचं आहे. आणि एका बाजूला आपल्या शेवयाही स्टीम होत आहे. त्याच्यामुळे 5-10 मिनिटं लागतील. क्या बात आहे, 5-10 मिनिटं आहेत आपल्याकडे. मी काय म्हणते, एक ब्रेक घेऊयात ना. नक्कीच एक छोटासा ब्रेक घेऊयात. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुग्रण. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सुग्रण मध्ये. व्यवस्थित दूध उकळलंय. आपण बंद करूयात, गॅस बंद करूया आपण. आणि मला वाटतं शेवया आता व्यवस्थित झालेल्या आहेत. आपण त्याही बघूयात काय झालंय नक्की. काय खायचंय मला आहे, मला कळत नाही अजून. हो, गॅस बंद करूया. आणि आपल्याला आता ह्या काढायच्या आहेत आणि फायनल डिश मध्ये सर्व्ह करायचे. झालं सगळं तयार आहे, फक्त खायचंय आता. एवढंच राहिलंय. ओके, आपण थोडं डेकोरेट केलंय. पुरण आहे. आपल्याला ह्या डिश मध्ये, ह्या बाउल मध्ये आपण जी शेव करून घेतलेली आहे ती आपण ह्याच्यात पहिले घालायची. ओके, आणि ह्याला जेव्हा मस्त सुगंध येतो कारण आपण केळीच्या पानामध्ये हे मस्तपैकी वाफवून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यावरती आपल्याला मस्त आपण जे दूध तयार करून घेतलं ते घालायचं. बात आहे, दिसतोच इतकं छान येते. रंग इतका छान आलाय. आणि जे काही ड्रायफ्रुट्स वरती दिसत आहेत, वा 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 वा, कमाल. मस्त पुरणाच्या शेवया तयार आहेत माझ्या समोर आणि मस्त दिसत आहेत. ह्या खूप छान असणार आहेत. मला हे टेस्ट करायच्या आहेत, पण त्याआधी तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: तांदळाची उकड 1 बाउल, पुरणपोळीचं पुरण 1 बाउल, दूध 1/2 बाउल, पिठी साखर 1/2 वाटी, केशर सिरप 1/2 चमचा, स्ट्रॉबेरी क्रश 2 चमचे, ड्रायफ्रुट्स 2 चमचे. कृती: प्रथम मिक्सरमध्ये तांदळाची उकड आणि पुरणपोळीचं पुरण घालून चांगलं मिक्स करून घ्या. तयार मिश्रणाच्या शेवया काढून केळीच्या पानांमध्ये ठेवून 5 मिनिटं स्टीम करा. मग दूध चांगलं आटवून घ्या आणि त्यात पिठी साखर, केशर सिरप, स्ट्रॉबेरी क्रश आणि ड्रायफ्रुट्स घाला. मग स्टीम केलेल्या शेवया आणि दूध एकत्र करा आणि छान सजवून सर्व्ह करा. अशा प्रकारे पुरणाच्या शेवया तयार. पुरणाच्या शेवया माझ्या समोर तयार आहेत आणि अत्यंत मस्त असणार आहेत. ह्या गोड मला आवडायला लागले. तुम्ही टेस्ट करू. नक्की. सगळे ड्रायफ्रुट्स जितके जास्त आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल तेवढे घ्यायचे आणि मग टेस्ट करायचं आहे. वा, कमाल टेस्ट आली ह्याची. दुधाचा फ्लेवर मी काही बोलणारच नाही आहे ह्याच्याबद्दल, कारण ते बघूनच कळतंय आपल्याला की किती छान स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. मस्त झालाय, खूप छान झालाय. एवढी छान रेसिपी मी खाल्ली आता. तर आता एक छान टिप. नक्कीच, तांदूळ जेव्हा आपण डब्यामध्ये ठेवतो
तेव्हा तांदळाच्या डब्यामध्ये जाड मिठाचा खडा ठेवा, म्हणजे तांदूळ चांगले टिकतात देखील आणि त्याला कीड पण लागत नाही. थँक्यू सो मच एवढ्या छान रेसिपीसाठी आणि एवढ्या छान टिप्ससाठी सुद्धा. थँक्यू. उद्याच्याही भागात आमच्यासाठी काही स्पेशल असेल याची मला खात्री आहे. नक्कीच हो ना. आता मी होळीच्या संदर्भात जरासं सांगू इच्छिते की प्लीज ह्या वर्षी पाण्याचा वापर करू नका. रंगांचा वापर कराल तो अगदी नैसर्गिक रंग वापरा, ज्याची कुणाला हानी होणार नाही आणि अर्थातच आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल. चला तर मग आज इथेच थांबायची वेळ आली आहे. उद्या पुन्हा भेटायचं आहे नवीन सुगरणी बरोबर आणि शेफ तुषार यांच्याबरोबरही नवीन नवीन छान छान पदार्थ शिकायचं. पण आत्ता बाय बाय बाय.